हॅलो स्टुडंट्स, पहा आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 10वा पाहतोय. टॉपिकचं नाव आहे अवकाश मोहिमा. पहा, अवकाश मोहिमा स्पेस मिशन या टॉपिकमध्ये आपण बरेचसे पॉईंट पाहिलेले आहेत. उपग्रह म्हणजे काय, उपग्रहांचे प्रकार कोणते. जस्ट आत्ताच मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलो, तर उपग्रहांच्या कक्षांचे प्रकार किती असतात आणि कोणते असतात. तर उपग्रहांच्या कक्षांचे एकूण 3 प्रकार आहेत. एक म्हणजे उच्च कक्षा उपग्रह, दुसरे मध्यम कक्षा उपग्रह आणि तिसरे निम्न कक्षा उपग्रह. आत्ता जो आपण पॉईंट पाहणार आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये, तो म्हणजे उपग्रह प्रक्षेपक, याला सॅटेलाईट लॉन्चर व्हेकल किंवा सॅटेलाईट लॉन्च व्हेकल असं देखील म्हटलं जातं. पहा, या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे. ही आकृती एका उपग्रह प्रक्षेपकाची आहे. ओके, आणि यामध्ये जो पहिला या ठिकाणी दिसतोय, इथं आहे उपग्रह ठेवण्याची जागा. यामध्ये उपग्रह ठेवला जातो. हा एक उपग्रह प्रक्षेपक आहे. ओके, सॅटेलाईट लॉन्चर आहे हा. इथं सुरुवात इथून होते. पहा, घन इंधनावर काम करणारे सुरुवातीचे रेटा पुरवणारे इंजिन. ओके, आता रेटा म्हणजे काय, तर रेटा याला इंग्लिश शब्द आहे थ्रस्ट. आता थ्रस्ट म्हणजे जिथून इंधन पुरवले जाते ते. ओके, त्यानंतर इथं जो भाग आहे याला म्हणायचं घन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा. घन म्हणजे स्थायू. ओके, दुसरा आहे द्रव इंधनावर काम करणारा दुसरा टप्पा. त्याच्यानंतर घन इंधनावर काम करणारा तिसरा टप्पा आहे. त्याच्यावरती जो आपल्याला दिसतोय मी कलरमध्ये दाखवलेला आहे, तो आहे द्रव इंधनावर काम करणारा चौथा टप्पा. आणि सगळ्यात वरती आहे उपग्रह ठेवण्याची जागा. आणि हा जो आहे हा कुठला उपग्रह प्रक्षेपक आहे, तर हा इस्रोने बनवलेला PSLV या प्रक्षेपकाचा बाह्य आराखडा आहे. कुठला आहे हा, इस्रोने जो काही प्रक्षेपक बनवलेला होता उपग्रह प्रक्षेपक PSLV याचा बाह्य आराखडा आहे. आता आपण याची माहिती घेणार आहोत. माहितीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा उपग्रह प्रक्षेपक का वापरायचे किंवा काय कार्य असते यांचे, तर उपग्रह त्याच्या निर्धारित कक्षेत स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकांचा उपयोग केला जातो. म्हणजे उपग्रहाची जी काही ठरलेली कक्षा आहे त्या पर्टिक्युलर कक्षेमध्ये तो उपग्रह ची स्थापना करण्यासाठी किंवा तिथं तो बसवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकाचा वापर केला जातो. पहा, याचे जे कार्य आहे हे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. खूप महत्त्वाचं आहे. न्यूटनचे एकूण 3 नियम आहेत. जो न्यूटनचा पहिला नियम आहे, न्यूटनचे एकूण गतिविषयक 3 नियम आहेत, त्यातील जो पहिला आहे त्याला आपण काय म्हणतो, जो न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे त्याला जडत्वाचा नियम असं म्हटलं जातं. न्यूटनचा गतिविषयक जो दुसरा नियम आहे त्याला संवेग अक्षयतेचा नियम असं म्हटलं जातं. आणि जो तिसरा आहे किंवा संवेगाचा नियम असं देखील म्हटलं जातं. आणि तिसरा जो आहे हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम हा क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल याविषयीचा आहे. त्यावर आधारित आपण एकूण 3 समीकरणं देखील इयत्ता 9वीमध्ये पाहिलेली आहेत. त्या समीकरणांचा भाग थोडासा बाजूला ठेवूयात. आणि त्याचा जो थेरॉटिकल भाग आहे म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल, पहा क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल याच्यावर आधारित याचे कार्य चालते. कोणाचे, तर उपग्रह प्रक्षेपकाचे. आता क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल याचं जर का उदाहरण द्यायचं म्हटलं, तर समजा मी चेंडू फेकला, भिंतीवरती जोरात चेंडू फेकला, तर मी जेवढ्या फोर्सनी तो चेंडू फेकलेला आहे तेवढ्याच फोर्सनी तो चेंडू काय होणार आहे, परत माघार येणार आहे. म्हणजे मी चेंडू फेकला हे झालं त्याच्यावरती मी क्रिएट केलेलं किंवा मी त्याच्यावरती लावलेलं क्रियाबल, तर भिंतीकडून तो भिंतीकडून तो चेंडू पुन्हा तितक्याच वेगाने परत माघारी आला, यालाच म्हणायचं भिंतीनं चेंडूवरती कोणतं बल तिथं क्रिएट केलं, तर भिंतीनं जे चेंडूवरती लावलेलं बल होतं हे प्रतिक्रिया बल होतं बळांनो. आणि दोघांचा वेग हा कसा असतो, तर दोघांचा वेग हा सारखाच असतो. ओके, त्याचं डायरेक्शन एकसारखं असतं पण त्याचा वेग हा कमी जास्त होऊ शकतो. म्हणजेच या हा जो काही नियम आहे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल याच्यावर आधारित या उपग्रह प्रक्षेपकाचं कार्य चालतं. हे क्लिअर झालं. पहा, आता यानंतर म्हटलेलं आहे या उपग्रह प्रक्षेपकाला उड्डाण भरण्यासाठी किंवा हे जेव्हा उडतं तेव्हा त्याला उड्डाण भरण्यासाठी त्यामध्ये विशिष्ट प्रकारचं इंधन वापरलं जातं. आणि या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा जो वायू आहे किंवा जेव्हा हे इंधनाचं ज्वलन होतं, कंबशन होतं, फ्युएल बर्न होतं, जेव्हा त्यातलं फ्युएल बर्न होतं
तेव्हा त्यातून निर्माण झालेला जो काही गॅस आहे हा खूप उष्ण असतो. मग आपल्याला माहित आहे एखादा पदार्थ जर का उष्ण असेल तर तो प्रसरण पावतो, आणि जर का तो एखादा पदार्थ थंड झाला तर त्याचं काय होतं, आकुंचन होतं, हे आपल्याला माहिती आहे. मग त्याचं काय होतं, प्रसरण होतं, किंवा तो काय होतं, प्रसरण पावतो. कशामुळं, यातून जो इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा जो वायू आहे किंवा जो गॅस बाहेर पडतो हा कसा असतो, उष्ण असतो, म्हणून तर काय होतं, प्रसरण पावतो. पहा पुढं असं म्हटलं आहे की प्रक्षेपकाच्या शेपटाकडून हा जो काही वायू आहे हा प्रचंड वेगाने बाहेर पडतो. म्हणजे हा जो वायू आहे हा इथून बाहेर पडतो, शेपटाकडून जे काही प्रक्षेपकाचा एंडिंग पॉईंट आहे तिथून तो वायू पूर्णपणे बाहेर टाकला जातो. पहा याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावरती एक रेटा असतो. पहा काय केलं झालं, फोर्सनी ते बाहेर पडलं की लगेच रेटा काय करतो, त्याचा प्रतिक्रिया बल लावतो. आणि प्रतिक्रिया बल लावल्यामुळं प्रक्षेपकाला जो रेटा लावतात त्या रेटामुळं प्रक्षेपक जोरात आकाशात काय करतं, उड्डाण घेतो. तुम्ही सॅटेलाइट लॉन्च करताना किंवा सॅटेलाइट लॉन्च झालेले बाबा टी व्हीला पाहिले असतील, हो की नाही. तर हे जे कार्य सगळं चालतं हे कशावरती चालतं, हे पूर्णपणे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावरती, म्हणजेच क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. क्रियाबल कोणाचं झालं, तर तो जो काही वायू बाहेर पडला शेपटाकडून जोरात तो, आणि रेटा जो लावतोय त्याचं काय होतं, रेटा जो लावलेला आहे त्याच्यामुळं काय होतं, प्रतिक्रियाबल निर्माण होतं. आणि त्यामुळं जो काही प्रक्षेपक असतो हा अवकाशात जोराने झेपावतं. उपग्रह किती वजनाचा आहे, किती उंचीवरील कक्षेत प्रस्थापित करायचा आहे, यानुसार प्रक्षेपकाचा आराखडा ठरतो. प्रक्षेपकाचा एक आराखडा तयार केला जातो. तो कशावरून तयार करतात, तर तो दोन गोष्टीवर आधारित असतो. एक म्हणजे उपग्रहाचे वजन आणि दुसरं म्हणजे उपग्रहाची उंची, किंवा उपग्रह किती उंचीवर तो प्रस्थापित करायचा आहे याच्यावरती काय ठरतं, तर प्रक्षेपकाचा आराखडा ठरतो. आणि ज्यावरून आराखडा ठरतो त्याच्यावरूनच इंधनही ठरते, म्हणजे कोणतं इंधन वापरायचं, कशा प्रकारचं इंधन तिथं वापरलं पाहिजे हे देखील त्याच्यावरतीच ठरतं. पहा टप्प्याटप्प्याने बनवलेले हे प्रक्षेपक वापरतात, म्हणजे पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले उड्डाण केल्यानंतर टप्प्याटप्प्याने काय होतं, वजनही त्याचं कमी व्हायला लागतं. आता हे वजन कमी का होतं हे आपण पाहणार आहे. पहा सपोज दोन टप्प्यांमधला प्रक्षेपक असेल, मी इथं दोन लिहिलेला आहे, म्हणजे मला काय सांगायचं आहे, सपोज जर का दोन टप्प्यांमधला प्रक्षेपक असेल, जसं की मी इथं लिहिलेलं आहे घन इंधनावर काम करणारा आणि द्रव इंधनावर काम करणारा, म्हणजे दोन टप्पा, परत त्याचे दोन अंकी झाले तर त्याचेच आहेत, म्हणजे ते एकूण चार टप्पे आहेत, ओके. तर असं जेव्हा असेल तेव्हा काय होतं, प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यातील इंधन व इंजिन वापरले जाते. हां, जेव्हा पहिल्यांदा ते उड्डाण करणार तेव्हा कुठल्या टप्प्यातलं वापरलं जातं, पहिल्या टप्प्यातलं. ते काय करतं, प्रक्षेपकाला उंची आणि वेग प्रदान करतं किंवा प्राप्त करतं. कोण, तर पहिल्या टप्प्यातील इंधन आणि इंजिन जे वापरलं आहे ते. पहा पहिल्या टप्प्यातील इंधन संपले की इंधनाची रिकामी टाकी व इंजिन प्रक्षेपकाकडून खाली समुद्रात किंवा निर्जन जागी पडते. पहा जेव्हा पहिल्या टप्प्यातलं इंधन आणि इंजिन संपतं तेव्हा प्रक्षेपकाकडून जी इंधनाची रिकामी झालेली टाकी आहे ही खाली टाकली जाते एखाद्या समुद्रात, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं तिथं अपघात होऊ नये, कोणत्याही प्रकारची हानी, जीवितहानी, वित्तहानी होऊ नये, म्हणून ते एखाद्या समुद्रात किंवा निर्जन ठिकाणी, म्हणजे अशा ठिकाणी की जिथं लोकवस्ती नाही आहे, प्राणी वगैरे नाही आहेत, अशा ठिकाणी ती पाडली जाते. नंतर पहिल्या टप्प्यातील इंधन संपले की दुसऱ्या टप्प्यातील इंधन आपोआप प्रज्वलित होते. पहिल्या टप्प्यातील इंधन संपले की दुसऱ्या टप्प्यातील प्रज्वलित होणार, ओके. परत दुसऱ्यातलं संपले की तिसऱ्या ह्याच्यातलं, तिसऱ्या ह्याच्यातलं संपले की चौथ्या ह्याच्यातलं, अशा पद्धतीने ही क्रिया चालू राहते. पहा आणि दुसराच, फक्त दुसराच टप्पा बाकी राहतो. त्यामुळं काय होतं, प्रक्षेपकाचं वजन कमी होतं, आणि प्रक्षेपकाचं वजन कमी झाल्यामुळं त्याचा वेग काय होतो, वाढतो. पहा आता वजन कमी झाले म्हणल्यानंतर वेग वाढणार, हे सांगण्यासाठी दोन मी तुम्हाला उदाहरणं सांगते. एक जाडा मुलगा आहे आणि एक हडकुळा मुलगा आहे. ज्याचं वजन जास्त आहे त्याला पळायचा वेग कसा असणार आहे, कमी असणार आहे. याउलट ज्याचं वजन कमी आहे त्याचा पळण्याचा वेग कसा असणार आहे, जास्त आहे. याच पद्धतीने इथं जेव्हा दोनच टप्पे बाकी राहतात तेव्हा दोन टप्पे बाकी राहिल्यामुळं वजन कमी होतं, वजन कमी होतं म्हणून वेग वाढतो. पहा तर अशा पद्धतीनं हा अधिक वेगानं प्रवास सुरू होतो. दोन किंवा अधिक, जास्त करून जी प्रक्षेपकं असतात ही दोन किंवा अधिक टप्प्यांनी बनलेली असतात. दोन असतात, तीन असतात, चार असतात, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ती टप्प्यांनी बनलेली असतात. पहा
ही जी काही प्रक्षेपक असतात ही खूप खर्चिक असतात आणि हे काय असतात हे एकदाच वापरता येतात. त्यामुळे अमेरिकेने काय केलेलं आहे, अमेरिकेने स्पेस शटल निर्माण केलेलं आहे. यात काय होतं, इंधनाची टाकी वाया जात, फक्त इंधनाची टाकी वाया जाते, बाकीचे जे काही भाग असतात हे पृथ्वीवर परत येतात आणि त्यामुळं त्याचा आपण पुन्हा वापर करू शकतो. हे सगळं याच्या उपग्रह प्रक्षेपकाबद्दल माहिती सांगितलेली आहे. पहा, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी उपग्रह प्रक्षेपकाबद्दलची माहिती. पहा, उपग्रह प्रक्षेपकाची आकृती मी इथं काढलेली आहे. उपग्रह प्रक्षेपकामध्ये काय होतं, तर उपग्रह कुठं स्थापित करायचा आहे किंवा त्याच्या निर्धारित कक्षेत स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपक वापरतात, हे समजलं. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, कार्य न्यूटनच्या क्रिया आणि प्रतिक्रिया बलावर चालते. यामध्ये इंधन वापरतात, त्याचं ज्वलन होतं, त्यातून निर्माण होणारा वायू हा काय असतो, हा अतिउष्ण असतो, त्यामुळे ते प्रसरण पावतं. याचं काम टप्प्याटप्प्यात चालतं. पहिल्या टप्प्यातील इंधन आणि इंजिन संपलं की दुसऱ्या टप्प्यातलं वापरलं जातं, दुसऱ्यातलं संपलं की तिसऱ्या टप्प्यातलं, अशा पद्धतीने हे कार्य पुढं मागं चालू राहतं. आणि अशा पद्धतीचे हे प्रक्षेपक हे खूप खर्चिक असतात आणि ते एकदाच वापरता येतात. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात आणि रिमेनिंग पार्ट पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूयात.